नाक्यांवर वाहनांची गर्दी रोखण्याच्या दृष्टीने टोल नाक्याजवळ असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या बाहेरपर्यंत वाहनं गेल्यास टोल न घेता सोडावीत असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. वाहनं सोडून दिल्यामुळे तिथली गर्दी कमी होण्यास मदत होईल असंही शिंदे यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या संजय दत्त यांच्या लक्षवेधी सूचनेला शिंदे यांनी उत्तर दिलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांची अंमलबजावणी होण्याकरता आदेश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय. मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या टोल बंद करण्याबाबत या संदर्भात सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर जी पिवळ्या येलो लेन आहे या संदर्भात देखील जेव्हा पीक अवर मध्ये जेव्हा जास्तीच्या गाड्या वाहनं तिकडे थांबतात त्यावेळेस एका लेनच्या बाहेर एका वाहनं असतील तर त्यांना सोडलं पाहिजे. जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर ताबडतोब त्याच्यावर अंमलबजावणी करायला त्याला आम्ही निर्देश देऊ. ठाणेकर व मुंबईकरांना सर्वात जी मोठी समस्या सतावते ती म्हणजे टोल नाक्याची. आपण ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्याजवळ उभा आहे. हा मुंबईचा एंट्री गेट आपण बोलू शकतो, मुंबई आणि ठाण्याचा एंट्री गेट. आणि इथे तुम्ही बघू शकता आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. याचं मुख्य कारण आहे का टोल. आणि ह्या टोलमुक्त व्हावं असं प्रत्येक ठाणेकर मुंबईकरांना वाटत असतं. खास करून जे छोट्या गाड्या चालवतात त्यांना तर वाटत असतं, कारण की 3 ते 4 फेऱ्या त्यांच्या दिवसभरात होत असतात आणि प्रत्येक वेळी टोल देणं त्यांना परवडत नाही. त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी एक निर्णय घेतलेला आहे का लवकरच आम्ही ह्याची तपासणी करत आहोत. जो अहवाल आहे तो अहवाल आमच्या हाती आलेला आहे आणि लवकरच आम्ही जे छोट्या गाड्या आहेत त्यांना सवलत देण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे ह्या निर्णयामुळे. पुढचं टाकलं असं आपण बोलू शकतो का, ज्याची प्रत्यक्षा प्रत्येक जण करते, प्रत्येक प्रवासी करतायत अशी प्रत्यक्षाचं उत्तर आज मिळालेलं आहे. सर, आज सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे का लवकरच आम्ही सवलत देणाऱ्या छोट्या गाड्यांना ते बेटर आहे सर, कारण ते आता इकडनं आम्हाला 25 रुपये टोल देऊन पण पुढे आम्हाला काय सुविधा उपलब्ध होत नाही. पुढे पण गेले की ट्राफिकच भेटणार, परत येताना इकडे ती रेल्वे ब्रिजच्यावरती ट्राफिक भेटते. तर काय सवलत देऊन तुम्ही टोल घेऊन तुम्ही काय लोकांवरती काय हे नाही करत, आपला उपकार करत नाही तुम्ही टोल घेऊन. त्याच्यापेक्षा बंदच करा साहेब, सवलतपेक्षा पण बंद केला तर जास्त परवडणार. संध्याकाळचा टाईम लय ट्राफिक होतात आणि आम्ही ट्राफिकमुळे आम्हाला लय त्रास होतात. आणि हे छोट्या छोट्या गाड्या ॲक्च्युली त्यांना गाडी फिरे करायला पाहिजे टोल, तर आम्हाला चांगलं वाटेल. स्वागत करतो, छोट्या गाड्यांना टोल माफ होणार काही दिवसात ती चांगली गोष्ट आहे. एक तर टोल भरा आणि टोल भरल्यानंतर ह्या मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करा असं एक महत्त्वाचं गणित झालेलं आहे. त्या गणितामुळे सर्व त्रासलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ते असे खराब आहेत का, टोल जर भरतो तर रस्ते तर चांगले द्या असेही काही प्रश्न उपस्थित होत असतात. परंतु बघितलं तर ह्या पूर्ण निर्णयाचं प्रत्येक प्रवासी स्वागत करत आहे. फक्त इम्प्लिमेंट होण्याची गरज आहे, लवकर लवकर इम्प्लिमेंट व्हावी अशीच प्रत्येक प्रवासाची इच्छा आहे. व्हिडिओ संदीप आहात, कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.